बी ट्वेल्वची गोळी जी आहे ना ती रात्री घेऊ नये फक्त, कारण बी ट्वेल्वची सप्लिमेंट जे आहे ते जर तुम्ही रात्री घेतलं तर एनर्जी सायकल मॅनेज करणार आहे ना, मग ते आज जाऊन ते तुम्हाला एकदम आहा झोपायच्या वेळी आहा एकदम तुम्ही अलर्ट होणार असं, इट कॅन इम्पॅक्ट युअर स्लीप. तर तुम्हाला आणि मग एकीकडे लोकांना हल्ली झोप झोपेचे म्हणजे पूर्ण प्रॉब्लेमच झालाय सगळा, खूप झोपणं येण्याचं प्रमाण बरंच वाढलंय लोकांमध्ये, इन्सोमनिया वाढलाय, आणि मग खूप वेळा ही चूक होते की बी ट्वेल्व किंवा बी कॉम्प्लेक्सची गोळी जी आहे ती ज्याच्यात बी ट्वेल्व सुद्धा असतं तर ती रात्री घेतली जाते आणि मग तुम्हाला रात्री झोप न येण्याचं प्रमाण मग अजून वाढतं. सो एकीकडे झोपेची गोळी आणि दुसरीकडे बी ट्वेल्व घेत आहे तर त्यांची बारावारी होणार आहे, तर तसं करू नका, दिवसा घ्या. हे धरून चालायचं की माझ्या शरीरात बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहेच, कारण आपल्याला डाएट थ्रू म्हणजे डायटरी सोर्सेस जे आहेत बी ट्वेल्वचे ते खूपच कमी आहेत. बी ट्वेल्व विटॅमिन बी ट्वेल्व जे आहे हे खरं आपल्या गटमध्ये म्हणजे आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन त्याच्यात जे बॅक्टेरिया असतात तर थोड्याफार अंशात ते आपल्या शरीरात बनू शकतं, पण जेवढी जेवढ्याची गरज असते तितकं नाही बनवू शकत, कारण हल्ली आपण त्या गट हेल्थवर पण जो मारा करतोय ना, म्हणजे जे काही प्रोसेस्ड फूड्स खातोय किंवा स्ट्रेसचा वगैरे, तर त्याच्याने ते जे चांगले बॅक्टेरिया ते पण म्हणतात अरे बापरे आम्हाला झेपत नाही आहे, मग ते विसरतात बी ट्वेल्व बनवायचं किंवा त्यांची ती कपॅसिटी असते ती कमी होते. तर बी ट्वेल्व इंट्रिन्सिक फॅक्टर जो आहे तोही तुमच्यात कमी झाल्यामुळे तुम्हाला हे बी ट्वेल्वचे डेफिशियन्सीज असतात दिसतात. तर त्यामुळे मानून चाला की आपल्याला बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे. मी भाज्या खाऊन बी ट्वेल्व वाढवते असं होत नाही, भाज्या खाऊन फॉलिक ऍसिड वाढणार आहे तुमचं, बी ट्वेल्व नाही वाढणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला ॲनिमल बेस्ड जे काही पदार्थ आहेत म्हणजे मांसाहारी आहार जो आहे तो, किंवा तुम्ही दुग्धजन्य जे आहे ते, तर सो तुम्ही चिकन खा, फिश खा, अंडी खा किंवा दुधाचे पदार्थ जे आहेत ते खा. अजून एक प्रकार त्याच्यात असतो सप्लिमेंट्समध्ये पण ज्याला फूड सप्लिमेंट्स म्हणतात, एक झालं की गोळ्या आणि दुसरं झालं की जे आहे ज्याला फूड म्हणून क्लासिफाय केलं जातं पण त्याच्यातनं पण तुम्हाला बी ट्वेल्व मिळू शकतं, ते म्हणजे न्यूट्रिशनल ईस्ट. न्यूट्रिशनल ईस्टमधनं पण तुम्हाला बी ट्वेल्व मिळू शकतं, पण मला जर न्यूट्रिशनल ईस्ट घ्यायचं आहे रोज ओके, तर ते मला साधारण आणि बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे तर थोडी जर डेफिशियन्सी असेल तर मी 3 चमचे न्यूट्रिशनल ईस्ट रोज घेऊन जरा थोड्या लेवल्स वाढवू शकते. पण त्याच्यात एक चॅलेंज हा आहे की सगळ्यांनाच ते तेवढं ऍब्झॉर्ब करता येत नाही न्यूट्रिशनल ईस्ट फॉर्ममधलं जे बी ट्वेल्व आहे ते. त्यामुळे तुम्ही जर व्हीगन असाल किंवा तुम्ही 90% जर तुम्ही शाकाहारी जेवत असाल किंवा चिकन वगैरे काही खातच नसाल, दुधाचे पदार्थ पण कमी घेत असाल, तर 100% लिहून घ्या तुम्हाला बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे, तर सप्लिमेंट सुरू करा, वेळ घालवू नका. डेफिशियन्सी खूप जास्त असेल तर इंजेक्शन देतात, नाही तर गोळीच लिहून देतात बी ट्वेल्वची पण. अशी नुसतंच आपलं गोळी काय घ्यायची त्यापेक्षा मी एक इंजेक्शन मारून घेते तसं करायची गरज नसते ओके. तर एक्स्ट्रीम डेफिशियन्सी असेल तेव्हाच इंजेक्शन दिलं जातं आणि ते सुद्धा तुला साधारणपणे 3 ते 6 महिने तेवढ्याच पुरतं घेतलेलं जे असतं ते, मग त्यानंतर ते रिपीट करायला लागतं. असं सगळ्यांनाच इंजेक्शनची गरज असते का असं नाही आहे. डॉक्टर म्हणजे डेफिशियन्सीच्या लेवल्स किती आहेत किती कमी आहेत ते बघतात आणि मग ठरवतात. तुम्ही एक इंजेक्शन घेऊन मग त्यानंतर सप्लिमेंट सुद्धा सुरू करू शकता. एकदा इंजेक्शन घेतलं म्हणजे कायम आयुष्यभर मला इंजेक्शन घ्यायला लागणार, किंवा एकदा घेऊन ते आयुष्यभर पुरणार, दोन्ही इज नॉट ट्रू, तसं नसतं. नमस्कार, मी अमिता. मी गौरी. वेलकम टू तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्ट. हल्ली सर्दी खोकल्यासाठी जरी आपण डॉक्टरकडे गेलो तरी ते बी ट्वेल्वच्या गोळ्या लिहून पाठवतात. मी पेपरमध्ये सुद्धा वाचलं होतं की भारतात 75% लोकांना बी ट्वेल्वची डेफिशियन्सी आहे, पण आधी तर हे कधी ऐकलं नव्हतं आपण. हल्ली खूप ऐकण्यात येतं आहे बी ट्वेल्व डेफिशियन्सी हा नक्की काय प्रकार आहे. आधी लोकांना ना माहीतच नव्हतं, म्हणजे आपलं विज्ञान जे आहे ते तेवढं पुढे गेलेलं नव्हतं की आपल्याला बी ट्वेल्व डेफिशियन्सी म्हणजे नावाचं हे विटॅमिन जे आहे एवढं महत्त्वाचं आहे, किंवा याची जर उणीव असेल तर आपल्याला बरेच जे प्रकार होऊ शकतात हे काही माहीतच नव्हतं. जसं मेडिकल फील्ड पुढे गेले तर तसं त्याचे टेस्ट पण आपल्याला हल्ली अवेलेबल झाले सगळ्यांना, आणि एक लक्षात आलं आहे की खूप लोकांना बी ट्वेल्व डेफिशियन्सी असतेच. तर आता तू ऑलरेडी सांगतेच आहेस की 75% लोकांना असतेच, तर म्हणून मग डॉक्टरांकडे जर तुम्ही गेला आहात तर
आणि सर्दी खोकल्यासाठी गेला आहेत आणि ते बी12 लिहून देतात जसं तू म्हणाल, ते का करतात तसं? कारण बी12चा इम्पॅक्ट हा तुमच्या इम्युनिटी वगैरेवर पण पडत असतो. म्हणजे ओव्हरऑल तुमची जी तब्येत, ज्याला म्हणतो की आपलं माझं आरोग्य जे मला चांगलं ठेवायचं आहे, तर त्यासाठी त्याच्यात एक वन ऑफ द बिग फॅक्टर्स इज विटॅमिन बी12. ते जर नसेल तर आपल्याला बरेच त्रास होऊ शकतात आणि एस्पेशली आपली इम्युनिटी वगैरे पण कमी होऊ शकते. जसं तुम्ही म्हणालात की बरेच त्रास होऊ शकतात, तर नक्की काय काय होऊ शकतं आणि मी कसं ओळखायचं की माझ्या शरीरात मग बी12ची कमतरता आहे? बघ, बी12 पण जर नसेल ना, ते काय रेग्युलेट करतं माहितीये का? आपल्या शरीरातले जे एनर्जी सायकल्स असतात, म्हणजे आता मी जे काही खाते तर त्याच्यातनं मला जी एनर्जी मिळते, शक्ती ऊर्जा जी मिळते मला, तर ती नीट मॅनेज होती की नाही त्याचं जरा साधारण म्हणजे ट्रॅफिक हवालदारसारखं काम करत असतं ते, की रेग्युलेट करते की बाबा तू इकडे जा तू तिकडे जा, असं जरा बी12चं काम असतं. जिथे आपलं एनर्जी सायकल्स नीट होत नाहीत किंवा जर बी12 नसेल तर आपल्याला अशक्तपणा येणं किंवा गळाठा येणं, काही करावंसं नाही वाटणं, फोकस आपला जाणं की म्हणजे मी अभ्यास करतीये पण माझ्या डोक्यातच शिरत नाही आहे जे म्हणतात ना स्टुडंट्स एस्पेशली म्हणतात खूप वेळा, किंवा मध्यम वयामध्ये मिडल एजमध्ये जे येतात तर ते पण बरेच वेळा म्हणतात की हल्ली लक्ष नाही लागत, हे वाचलेलं डोक्यात बसत नाही, डोक्याच्या वरून चाललंय, वरून चाललंय. हे स्टुडंट्समध्ये पण हे खूप वेळा बघायला मिळतं. तर आता तो विषय अवघड असो का बी12ची डेफिशियन्सी तर आपल्याला माहित नाही, पण विथ द सेम सेट ऑफ पीपल खूप वेळा बी12ची डेफिशियन्सी असते वन ऑफ द फॅक्टर्स. अजून काय होऊ शकतं की म्हणजे तुम्हाला अखंड म्हणजे असं मुंग्या मुंग्या हाताला आल्यासारखं, किंवा भयंकर जास्त जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12ची तर कधी कधी चक्कर येऊन पडणं, किंवा डोक्यात असं मुंग्या आल्यासारखं होणं, मानेचा किंवा असं इथे स्पाईनला वगैरे असे शिवर्स येणं, किंवा तुम्हाला विचित्र म्हणजे असं अखंड नम होणं, म्हणजे शरीर वगैरे असं हात पाय नम होत आहेत, असं खूप वेळ एका जागी बसल्यामुळे किंवा फोन धरून टॉयलेटवर बसल्यामुळे नमनेस तसं नाही म्हणते मी, पण ओव्हरऑलच बसल्या बसल्या हात नम होणं किंवा असं, ऑल ऑफ दॅट कॅन हॅपन बिकॉज ऑफ बी12 डेफिशियन्सी. मग आपण कसं ओळखायचं की माझ्या शरीरात बी12ची डेफिशियन्सी आहे? हे धरून चालायचं की माझ्या शरीरात बी12ची डेफिशियन्सी आहेच, कारण आपल्याला डाएट थ्रू म्हणजे डायटरी सोर्सेस जे आहेत बी12चे ते खूपच कमी आहेत. बी12 विटॅमिन बी12 जे आहे हे खरं आपल्या गटमध्ये म्हणजे आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन त्याच्यात जे बॅक्टेरिया असतात तर थोड्याफार अंशात ते आपल्या शरीरात बनू शकतं, पण जेवढी जेवढ्याची गरज असते तितकं नाही बनू शकत, कारण हल्ली आपण त्या गट हेल्थवर पण जो मारा करतोय ना, म्हणजे जे काही प्रोसेस्ड फूड्स खातोय किंवा स्ट्रेसचा वगैरे, तर त्याच्याने ते जे चांगले बॅक्टेरिया ते पण म्हणतात अरे बापरे आम्हाला झेपत नाही आहे, मग ते विसरतात बी12 बनवायचं किंवा त्यांची ती कपॅसिटी असते ती कमी होते. तर बी12 इंट्रिन्सिक फॅक्टर जो आहे तोही तुमच्यात कमी झाल्यामुळे तुम्हाला हे बी12चे डेफिशियन्सीज असतात दिसतात. तर त्यामुळे मानून चाला की आपल्याला बी12ची डेफिशियन्सी आहेच, ठीक आहे? आणि नाही तर तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या. आपल्याकडे रक्त तपासणी खूप सोपी आहे, तुम्ही लॅबमध्ये जरी गेलात तरी ते तुम्हाला नाही नाही म्हणणार बी12ची डेफिशियन्सी किंवा टेस्ट करून द्यायला असं, कारण त्यांनाही माहिती आहे ऍक्च्युली की खूप लोकांना डेफिशियन्सी असते हल्ली असं. तर टेस्ट करून घ्या आणि मग तुम्ही जे त्याचं सप्लिमेंटेशन आहे ते करू शकता. तुम्ही सप्लिमेंट्स बद्दल बोललात आता की सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकतात, मग त्याचे कुठले प्रकार आहेत का किंवा त्याचा डोसेज काय आहे, कधी घ्यायचे असतात? बी12च्या गोळ्या मिळतात ज्या आहेत त्या, आणि किंवा कधी कधी बी12 जे आहे ते बाकी बी कॉम्प्लेक्सेस बरोबर असं कंबाईंड फॉर्म मध्ये तुम्हाला त्याचे कॅप्सूल्स मिळतात. तर त्याचा डोसेज जे आहे ते 1000 मायक्रोग्रॅमचा जरी तुम्ही घेतला तरी दॅट इज लाईक इनफ फॉर मोस्ट पीपल असं. काहींना बी12ची डेफिशियन्सी जास्त असते, मग त्यांना यू शुड बी म्हणजे डॉक्टरकडे जाऊन किंवा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टकडे जाऊन प्रिस्क्रिप्शन घ्या असं. मी हाय डोसच एकदम रॅन्डमली घेते, जास्त घेतलं तर माझ्यात जास्त ताकद येईल अशातला काही भाग नसतो. जास्त घेतलं तर ते निघूनच जाणार आहे तुमच्या म्हणजे थ्रू युअर युरिन किंवा असं एलिमिनेट होतं ते भयंकर जास्त असेल तर. बी12चं एक चांगली गोष्ट ही आहे की आपण सप्लिमेंटेशन केलं ना की थोड्या प्रमाणात ते आपल्या शरीरात स्टोअरसुद्धा होत असतं त्याचा साठा. तर आणि म्हणूनच खूप वेळा असं होतं की जसं तुम्ही सप्लिमेंट्स घेतल्यात, म्हणजे मी थोडे दिवस बी12ची गोळी घेत होते आणि मग त्यानंतर महिन्याभराने जाऊन मी ब्लड टेस्ट करून आले,
तरी मला ते लेवल्स पुरेशा आहेत असंच दिसणार, कारण शरीरात असतं ते थोडंसं साठा झालेलं. तर त्यामुळे तुम्ही सप्लिमेंटेशन घेतलं असेल तर साधारणपणे महिन्याभराची गॅप, महिन्या दीड महिन्याची गॅप ठेवून मगच टेस्ट करायला जा, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू कळेल. पण अगेन 1000 मायक्रोग्राम इज लाईक अ सफिशियंट डोस, रोज घ्यायला लागतं मात्र ते. ओके, आणि ह्याचं काही टायमिंग आहे का? तुम्ही जेवणाबरोबर घेतलेलं कधीही बेस्ट आहे, म्हणजे तुम्ही विथ युअर मील किंवा जेवायला बसायच्या जस्ट आधी घेतलं तरीही चालतं. ते B12ची गोळी जी आहे ना ती रात्री घेऊ नये फक्त, कारण B12ची सप्लिमेंट जे आहे ते जर तुम्ही रात्री घेतलं तर एनर्जी सायकल मॅनेज करणारं आहे ना, मग ते आज जाऊन ते तुम्हाला एकदम आहा झोपायच्या वेळी आहा एकदम तुम्ही अलर्ट होणार असं, इट कॅन इम्पॅक्ट युअर स्लीप. तर तुम्हाला आणि मग एकीकडे लोकांना हल्ली झोप झोपेचे म्हणजे पूर्ण प्रॉब्लेमच झालाय सगळा, खूप झोपणं येण्याचं प्रमाण बरंच वाढलंय लोकांमध्ये, इन्सोमनिया वाढलाय. आणि मग खूप वेळा ही चूक होते की B12 किंवा बी कॉम्प्लेक्सची गोळी जी आहे ती ज्याच्यात B12 सुद्धा असतं तर ती रात्री घेतली जाते आणि मग तुम्हाला रात्री झोपणं येण्याचं प्रमाण मग अजून वाढतं. सो एकीकडे झोपेची गोळी आणि दुसरीकडे B12 घेताय तर त्यांची बारावारी होणार आहे, तर तसं करू नका, दिवसा घ्या. फक्त जर नमनेसच होत असेल तर त्याला इग्नोर केलं तर चालेल का? मुंगे आल्यात हाताला नुसता हात असा केला की झालं, B12ची सप्लिमेंट घ्यायची काय गरज आहे का? तसं नसतं, कारण B12ची डेफिशियन्सी जर तुमची जास्त वाढली तर तुम्हाला बरेच दुसरे न्यूरोलॉजिकल जे म्हणजे आपले नर्व्ह जे आहेत मज्जातंतूचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते व्हायला लागतात. म्हणजे कसं की सपोज आता तुम्हाला पॅल्पिटेशन्स होऊ शकतात किंवा अचानक असं हात वगैरे असं कापरा भरल्यासारखं किंवा पायाला किंवा उभ्या उभ्या तुम्हाला असं मला काहीतरी होत आहे म्हणजे असं शिवरिंग टाईप्स असं तसं काही होऊ शकतं, हार्ट पॅल्पिटेशन्स होऊ शकतात किंवा इवन झोप वगैरे न लागणं इट कॅन ॲड टू ऑल ऑफ दॅट. डिप्रेशन सारखे पण प्रकार जे आहेत तर ऑलरेडी खूप लेवल झाली मेंटल हेल्थच्या म्हणजे मानसिक रोगाचे सगळे प्रकार बरेच वाढलेले आहेत, त्याच्यात जर तुम्हाला एवढी याची डेफिशियन्सी असेल तर त्याच्यात अजून भर पडते तुम्हाला, यू विल फील मोर लो असं. कारण जिथे एनर्जी मॅनेज नाही होते तिथे एनर्जी जिथे जिथे लागणार आहे ते सगळं काही इम्पॅक्ट होतं की नाही. अजून एक भाग म्हणजे की तुम्हाला अनिमिया की B12च्या डेफिशियन्सीमुळे तुम्हाला मेगालोब्लास्टिक अनिमिया ज्याला म्हणतात तर तसा होऊ शकतो. तर तुमचं ओव्हरऑल रक्तातले जे काही म्हणजे कंपोनंट्स आहेत ते इम्पॅक्ट होतात, तुमची तब्येत इम्युनिटी सगळंच त्याच्यामुळे म्हणजे ढासळू शकतं. तर बरीच म्हणजे अशी याच्यात त्याचे इम्पॅक्ट आहे. खास करून गरोदर स्त्रियांनी लक्ष ठेवलं पाहिजे की तुम्हाला जर B12ची डेफिशियन्सी असेल तर ते तुम्हाला पुढे बाळाला पण त्याचा त्रास होऊ शकतो. रिसेंट एक रिसर्च जो आहे तर तो दाखवत होता की B12ची डेफिशियन्सी हे इनफर्टिलिटीचा पण एक म्हणजे फॅक्टर आहे की तुम्हाला बाळ होत नसेल पटकन गर्भ राहत नसेल तर मग त्याच्यात पण B12ची डेफिशियन्सी इज वन ऑफ द फॅक्टर्स असं. त्यामुळे तुम्हाला आणि PCOS वगैरे पण असतोच खूप वेळा हल्ली, तर तसं जर असेल आणि तुम्हाला B12ची पण डेफिशियन्सी असेल तर त्यासाठी तुम्ही सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे, तर त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष नका. सप्लिमेंट्स बद्दल तर तुम्ही सांगितलं, मग सप्लिमेंट्सला काही पर्याय आहे का? म्हणजे डाएट मधलं आपल्याला कुठल्या पदार्थातनं B12 मिळतं? बघ, B12चे पण सगळे सोर्सेस जे आहेत ते D3 सारखेच ॲनिमल बेस्ड आहेत आपल्याला, कारण ते प्लांट्समध्ये तेवढं तसं बनतच नाही. B12 जे आहे ते त्यांच्या त्यांना ते बनवता येतच नाही. B12 ते ॲनिमल्सनाच लागणारं व्हिटॅमिन आहे, तर त्यामुळे तुम्ही मी भाज्या खाऊन B12 वाढवते असं होत नाही. भाज्या खाऊन फॉलिक ॲसिड वाढणार आहे तुमचं, B12 नाही वाढणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला ॲनिमल बेस्ड जे काही पदार्थ आहेत म्हणजे मांसाहारी आहार जो आहे तो, किंवा तुम्ही दुग्धजन्य जे आहे ते, तर सो तुम्ही चिकन खा, फिश खा, अंडी खा किंवा दुधाचे पदार्थ जे आहेत ते खा. अजून एक प्रकार त्याच्यात असतो सप्लिमेंट्समध्ये पण ज्याला फूड सप्लिमेंट्स म्हणतात, एक झालं की गोळ्या आणि दुसरं झालं की जे आहे ज्याला फूड म्हणून क्लासिफाय केलं जातं पण त्याच्यातनं पण तुम्हाला B12 मिळू शकतं, ते म्हणजे न्यूट्रिशनल ईस्ट. न्यूट्रिशनल ईस्टमधनं पण तुम्हाला B12 मिळू शकतं, पण मला जर न्यूट्रिशनल ईस्ट घ्यायचं आहे रोज, ओके, तर ते मला साधारण आणि B12ची डेफिशियन्सी आहे तर थोडी जर डेफिशियन्सी असेल तर मी 3 चमचे न्यूट्रिशनल ईस्ट रोज घेऊन जरा थोड्या लेवल्स वाढवू शकते. पण त्याच्यात एक चॅलेंज हा आहे की सगळ्यांनाच ते तेवढं ऍब्झॉर्ब करता येत नाही न्यूट्रिशनल ईस्ट फॉर्ममधलं जे B12 आहे ते, तर त्यामुळे तुम्ही ते घेऊन बघू शकता
आणि नाही तर मग रेग्युलर सप्लिमेंटेशन जे असतं ते तसंच करायला लागतं तुम्हाला. त्याचं तुम्हाला अमुक अमुक ॲल्गे जे असतात म्हणजे नोरी किंवा स्पिरुलिना त्याच्यातनं पण थोड्या अशा प्रमाणात तुम्हाला B12 मिळत असतं. बट त्याला असं म्हणजे खात्रीदायक सोर्स नाही म्हणणार मी की त्याच्यातनं आपलं ते घेतलं म्हणजे माझं काम झालं आता मला डेफिशियन्सी नाही, असं नाही. बट इट कॅन बी अ पार्ट ऑफ युअर रेग्युलर फूड, म्हणजे तुम्ही खाऊ शकता ते आणि त्याच्यातनं जे काही थोडंफार मिळेलच B12 तर दॅट विल रिमेन असं. पण नाही तर हे एवढेच सोर्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही जर व्हीगन असाल किंवा तुम्ही 90% जर तुम्ही शाकाहारी जेवत असाल किंवा चिकन वगैरे काही खातच नसाल, दुधाचे पदार्थ पण कमी घेत असाल, तर 100% लिहून घ्या तुम्हाला B12 डेफिशियन्सी आहे तर सप्लिमेंट सुरू करा, वेळ घालवू नका. पण मी तर गेल्या वर्षीच B12 एक इंजेक्शन घेतलं होतं, मग ते आता मला कायमसाठी पुरेल का? आय विश ना. एकदा इंजेक्शन घेतलं की झालं काम असं तसं नसतं, कारण B12 जे आहे ना ते आपल्याला रोज लागतं. म्हणजे ते असं शोभेची मूर्ती नाही आहे ग ठेवलेल्या शरीरात की त्याला काही नुसतंच पुतळा ठेवला आणि त्याचं काम नाही असं नाही आहे, ते वापरलं जातं शरीरात. त्यामुळे तुम्ही इंजेक्शन जरी घेतलेलं असलं तरी ते आफ्टर अ पॉइंट म्हणजे थोडे दिवसच तुम्हाला ते पुरणार आहे. तर गेल्या वर्षी इंजेक्शन जे घेतलं होतं ते तेव्हा आणि का दिलं असेल तुला, जर डेफिशियन्सी खूप जास्त असेल तर इंजेक्शन देतात, नाही तर गोळीच लिहून देतात B12 ची. पण अशी नुसतंच आपलं गोळी काय घ्यायची त्यापेक्षा मी एक इंजेक्शन मारून घेते तसं करायची गरज नसते. ओके, तर एक्स्ट्रीम डेफिशियन्सी असेल तेव्हाच इंजेक्शन दिलं जातं आणि ते सुद्धा तुला साधारणपणे 3 ते 6 महिने तेवढ्याच पुरतं घेतलेलं जे असतं ते, मग त्यानंतर ते रिपीट करायला लागतं. असं सगळ्यांनाच इंजेक्शनची गरज असते का? असं नाही आहे. डॉक्टर म्हणजे डेफिशियन्सीच्या लेवल्स किती आहेत किती कमी आहेत ते बघतात आणि मग ठरवतात. तुम्ही एक इंजेक्शन घेऊन मग त्यानंतर सप्लिमेंटसुद्धा सुरू करू शकता. एकदा इंजेक्शन घेतलं म्हणजे कायम आयुष्यभर मला इंजेक्शन घ्यायला लागणार, किंवा एकदा घेऊन ते आयुष्यभर पुरणार, दोन्ही इज नॉट ट्रू, असं तसं नसतं. मग जर मी इंजेक्शनही घेतीये गोळ्याही घेतीये आणि जर माझ्या शरीरात B12 खूप जास्त प्रमाणात झालं तर त्याने काही होऊ शकतं का? हो, त्याने तुम्हाला टॉक्सिसिटी होऊ शकते आणि तुम्ही म्हणजे खूप वेळा ना नकळत B12 जात असतं, एस्पेशली जरा वयस्कर मंडळी जे असतात किंवा एकदम लहान मुलांना टॉनिक किंवा काही हेल्थ ड्रिंक किंवा तुम्ही एक अशी बरी असते घेतलेली असं म्हणून जे घेणारे मल्टीव्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स अशा ज्या गोळ्या घेत असतात तर त्या बऱ्याच सोर्सेसमधनं जर तुम्हाला B12 मिळत असेल आणि प्लस तुम्हाला जर आता जसं तू म्हणालीस की मला डेफिशियन्सी होती म्हणून मी डॉक्टरांकडे गेले, त्यांनी लिहून दिलेलं औषध ते काही काळासाठी असतं, ते जर तुम्ही कायमच घेत बसलात आणि तुम्हाला डेफिशियन्सी नसताना पण घेत बसला तर त्याने तुम्हाला टॉक्सिसिटी होऊ शकते, म्हणजे त्याचे अति जास्त लेवल्स वाढल्यामुळे तुम्हाला त्याचे दुसरे त्रास व्हायला लागू शकतात की म्हणजे तुमच्या लिव्हरवर वगैरे ताण पडू शकतो त्याच्याने. असं त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही B12 घेतलं की लिव्हरवर ताण पडतोय असं नाही म्हणते हा मी एवढंच फक्त सांगते की जर तुम्हाला कोणी काही सप्लिमेंट लिहून दिलंय तर त्याचा जो किती दिवसांसाठी घ्यायचं आहे हे विचारा त्यांना आवर्जून आणि मग आता हे घेऊन झालं, सपोज आता 3 महिने घ्यायचंय ते घेऊन झालं मग त्यानंतर काय करायचंय पुढे हेही विचारा. कारण काय करायचंय पुढे हे जसं मी म्हटलं तसं ते केस बेसिसवर ठरतं. तर तुम्ही 3 महिने जर मी आता डेली सप्लिमेंटेशन जे आहे ते रोज एक गोळी घेतली आहे तर मग जरा 1-1.5 महिना गॅप घेऊन मी परत टेस्ट करू शकते, मग ठरवू शकते की मला गरज आहे की नाही. हा एपिसोड बघून तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या शरीरासाठी B12 किती महत्त्वाचं आहे, मग दुर्लक्ष करू नका, तपासणी करून B12 सप्लिमेंट सुरू करा. आणि हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला एपिसोड कसा वाटला, किंवा tasamarathi@gmail.com तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि नेहमीच लक्षात ठेवा, तुमचं आणि आमचं सेम असतं.